नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 2018 जे इम्पॉर्टंट असे आंतरराष्ट्रीय निर्देशांक आहेत, जे की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारले जाऊ शकतात, ते आपण आज इथे पाहणार आहोत. ओके, तर चला सुरुवात करूया. लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं, तर तुम्ही लाईक करायला विसरू नका. ओके, चला सुरुवात करूया आता. तर बघा, पहिला इंडेक्स आहे जेंडर गॅप इंडेक्स 2018. आता आपल्याला कोणताही इंडेक्स असेल तर तो कोणतरी पब्लिश करत असणार, तो पब्लिश कोण करतं हे आपल्याला बघायचं आहे. मग तो इंडेक्स आहे म्हणजे रँकिंग असणार आहे, तर ते किती कंट्रीजसाठी असणार आहे त्या कंट्रीज, आणि मग त्याचे जर काही पॉईंट्स असतील, निकष असतील, ते किती निकष आहेत हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर बघा, हा जो जेंडर गॅप इंडेक्स 2018 जो आहे, तो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मार्फत पब्लिश केला जातो. आता वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरम आलेला आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमचा मोटो काय आहे, तर कमिटेड टू इम्प्रूव्हिंग द स्टेट ऑफ वर्ल्ड, म्हणजे जगाची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नशील असणे हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा मोटो आहे. याची जी स्थापना आहे ती 1971 झालेली आहे. याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर स्वित्झर्लँड जिनेवा इथे आहे. ओके, चेअरपर्सन आहेत क्लॉरा स्वॉब. ओके, आणि ही जी आहे ती नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. एवढं तुम्हाला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमविषयी माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा, हा जो जेंडर गॅप इंडेक्स आहे, याची जी सुरुवात आहे, पहिला इंडेक्स जो पब्लिश झाला तो 2006 झाला, आणि हा जो इंडेक्स आहे तो 149 देशांसाठी पब्लिश केला जातो. म्हणजेच काय, तर 149 देशांचं रँकिंग याच्यामध्ये केलं जातं. आणि किती पॉईंटच्या आधारावर केलं जातं, कोणते निकष असतात याच्यावरती, तर चार निकष असतात. तर तुम्हाला हे चार निकष लक्षात ठेवायचे आहेत. कोणकोणते? इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटी. ओके, तर इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी हा एक पॉईंट कन्सिडर केला जातो, म्हणजेच काय, आर्थिक संधी. त्यानंतर पॉलिटिकल एम्पॉवरमेंट. आता इथे पॉलिटिकल एम्पॉवरमेंट आहे, इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी आहे, एज्युकेशन अटेनमेंट आहे, हेल्थ अँड सर्वायवल आहे. तर हे जे पॉईंट्स आहेत ते देशाच्या लेवलसाठी नाही आहेत, तर जेंडरमध्ये किती त्याच्यामध्ये गॅप आहे याचं ह्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन केलं जातं. ओके, तर बघा, इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी म्हणजे आर्थिक संधी, त्यानंतर पॉलिटिकल एम्पॉवरमेंट म्हणजे राजकीय सशक्तीकरण, म्हणजे राजकीयदृष्ट्या महिलेला किती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. एज्युकेशनल अटेनमेंट, शैक्षणिक प्राप्ती करण्यासाठी मग ते जेंडरमध्ये मेल फिमेलमध्ये किती तफावत आहे. आणि हेल्थ अँड सर्वायवल, आरोग्य आणि उपजीविका, हे या चार पॉईंटवरती ते जे आहे ते इव्हॅल्युएशन केलं जातं 149 देशांमध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, खालीपैकी कोणत्या निकषाच्या आधारे जेंडर गॅप इंडेक्स तयार होतो, तर हे तुम्हाला चार पॉईंट्स तिथे सिलेक्ट करायचे. बघू पुढे आणखीन. तर 2018 या इंडेक्समध्ये भारताचा रँक जो आहे तो 108 आहे. ओके, 108 आहे, आणि जो की सेम ॲज 2017 आहे. मागच्या वर्षी सुद्धा सेम होता, यावर्षी सुद्धा तोच आहे. आणि आता मग याच्यामध्ये भारताची जी इम्प्रूव्हमेंट आहे किंवा भारताची जी कंडिशन आहे ही कोणत्या निकषांमध्ये चांगली झालेली आहे किंवा बिघडलेली आहे ते आपण बघू. तर बघा, इट रँक्स 142 आउट ऑफ 149 कंट्रीज इन द इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी अँड पार्टिसिपेशन. ओके, तर म्हणजे आर्थिक संधी जे आहे त्याच्यामध्ये जो हा इव्हॅल्युएशन आहे ते ढासळलेलं आहे, ते 142 आहे 149 कंट्रीमध्ये, म्हणजे जवळपास लास्टलाच याच्यामध्ये आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि थर्ड लास्ट आहे, शेवटून तीन नंबरला आहे, हेल्थ अँड सर्वायवलमध्ये, आरोग्य आणि उपजीविकेमध्ये थर्ड लास्टला आहे. लास्टला चायना आणि त्यानंतर अर्मेनिया असे दोन आहेत, त्याच्या आधी भारत आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. त्यानंतर इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी पार्टिसिपेशनमध्ये सुद्धा आहे. वुमेन पार्टिसिपेशन, आता वुमेन पार्टिसिपेशन, महिलांना इन्व्हॉल्वमेंट आहे ती सुद्धा गरज आहे, कारण भारत हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जगामधला सेकंड लार्जेस्ट वर्कफोर्स असणारा देश आहे, आणि तरीसुद्धा त्याच्यामध्ये महिलांना फक्त 22% त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. म्हणजेच काय, तर या पॉईंटमध्ये भारताला इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकते की खालीलपैकी कोणत्या ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, एवढं इन डिटेल गेले तर, किंवा मग डायरेक्टली तुम्हाला रँक विचारला जाऊ शकतो. ओके,
तर एवढं तुम्हाला याच्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. आणि मग भारताची इम्प्रूव्हमेंट कशामध्ये झाली, तर वेज इक्वॅलिटी. ओके, जे कामासाठी समान वेतन जे दिलं जातं त्याच्यामध्ये भारताने सुधारणा दाखवलेली आहे. याच्यामध्ये भारताचा जो आहे तो 72वा रँक आहे. नॉट सफिशियंट गुड बट कंपॅरेटिवली ऑदर्स, हा जो आहे तो वेज इक्वॅलिटी चांगला आहे, 72वा रँक आहे. त्यानंतर शैक्षणिक जेंडर गॅप आहे तो भारताने क्लोज केलेला आहे. ओके, आणि हे जे आहे ते सलग 3 वर्ष झालं शैक्षणिक गॅप इंडेक्स भारताने बंद केलेला आहे, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट चांगली आहे. ओके, एवढं तुम्हाला जस्ट इन डिटेलमध्ये कोणत्या निकषांमध्ये कशी कशी भारताची इम्प्रूव्हमेंट आहे आणि कसं बिघाड झालेलं आहे या गोष्टी इथून कवर होतात. आता पुढे बघूया की कोणता देश 1 नंबरला आहे आणि मग बाकीचं कसं आहे, वर्ल्डचं कसं आहे. तर बघा, जगामध्ये आइसलँड क्रमांक 1ला आहे. ओके, आणि याचे जे जेंडर गॅप इंडेक्स जे आहे ते 85.5% यांनी क्लोज केलेला आहे. नॉर्वे सेकंडला आहे 83. ओके, त्यानंतर स्वीडन आहे 82.2% आणि फिनलँड आहे 82. ओके, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण तुम्हाला विचारलं जातं की कोणता देश कोणत्या नंबरला आहे, किंवा मग चढता क्रम किंवा उतरता क्रम अशा काइंड ऑफ येतं. त्यासाठी हे तुम्हाला पहिले 3-4 देश तरी कमीत कमी माहीत असणं गरजेचं आहे. मग टॉप 10 मध्ये बाकीचे बघा कोणकोणते देश आहेत. तर निकारगो आहे, रवांडा आहे, न्यूझीलंड आहे, फिलिपाईन्स आहे, आयर्लंड आहे आणि नामिबिया आहे. एवढे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि जगाच्या दृष्टीने जर तुम्ही विचार कराल तर जगाच्या दृष्टीने 68% जेंडर गॅप क्लोज केलेला आहे. ओके, आणि मग या अहवालानुसार जर सध्याच्या स्पीडने जर जग गेलं पुढे तर एकूण लिंग जे जेंडर गॅप जो आहे तो क्लोज करण्यासाठी जवळपास 108 वर्ष लागतील. ओके, बघा म्हणजे 108 वर्षांनंतर हा जो जेंडर गॅप आहे तो क्लोज होईल आणि 202 वर्षांनंतर जगातल्या कामाच्या ठिकाणी बदलाच्या वर्तमानामध्ये दरामध्ये जो आहे तो समानता दिसून येईल. बरोबर, म्हणजे बघा 202 वर्ष म्हणजे खूपच वर्षाचा हा गॅप आहे. म्हणजेच काय, तर वर्ल्ड लेवलला हा जो परसेंटेज आहे जेंडर गॅप क्लोजचा तो वाढला पाहिजे. हे होतं पूर्ण जेंडर गॅप इंडेक्स 2018. आता बघू पुढचा इंडेक्स, इज ऑफ डुईंग बिझनेस, व्यवसाय सुलभता निर्देशांक. तर बघा याच्यामध्ये हा जो निर्देशांक आहे पहिल्यांदा तर हा पब्लिश कोण करतं हे माहीत पाहिजे, तर वर्ल्ड बँक पब्लिश करते. ओके, हे तुम्हाला माहीत पाहिजे, वर्ल्ड बँक. आता वर्ल्ड बँकेचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर वॉशिंग्टन DC ला आहे. याचे मेंबर देश किती आहेत, तर 190. ओके, म्हणजे 190 देशांचं याच्यामध्ये रँकिंग केलं जाणार आहे. आणि वर्ल्ड बँकेचे प्रेसिडेंट कोण आहे, तर जिम यॉंग किम. एवढं तुम्हाला वर्ल्ड बँक विषयी माहित पाहिजे. आता बघा, हे इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये भारताचा जो रँक आहे तो 23 प्लेसने म्हणजे 23 अंकांनी सुधारलेला आहे. तुम्हाला डायरेक्ट वन लाइनर क्वेश्चन असा बनू शकतो की किती रँकने सुधारलेला आहे, डायरेक्टली न विचारता की किती रँक आहे, तर तो गेल्या वर्षीच्या तुलनेत किती रँकने सुधारलेला आहे, तर 23 पॉइंटने सुधारलेला आहे. इथे तुम्हाला दिलेला आहे 2014, 15, 16, 17 आणि 18. तर याच्यामध्ये पूर्ण रँक दिलेले आहेत की किती किती होता. तर बघा, गेल्या वर्षी जो होता तर 100 होता आणि आता झालेला आहे तो 77 झालेला आहे. म्हणजेच काय, तर 23 पॉइंटनी त्याने इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. 2015-16 बघा 130 130 होता, 2014-ला 142 होता. एवढं तुम्हाला याच्या म्हणजे हे जे आहे ते रँकिंग माहीत पाहिजे. हे झालं इंडियाच्या रिलेटेड. आणि मग हा जो आहे इज ऑफ डुईंग बिझनेस, व्यवसाय सुलभता निर्देशांक, हा कोणत्या पॉईंटच्या आधारावर केला जातो, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हा जो आहे तो टोटल 10 निकषांच्या आधारे रँकिंग केलं जातं. आणि विशेष म्हणजे इन डिटेल विचारलं तर तुम्हाला माहीत पाहिजे की या 10 पैकी किती निकषांमध्ये भारताने इम्प्रूव्हमेंट दाखवलेली आहे, तर 10 आउट ऑफ 6. ओके, 10 पैकी 6 मध्ये भारताने इम्प्रूव्हमेंट दाखवलेली आहे. आणि मग इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये ॲक्च्युली असतं कसं, तर त्या देशामध्ये व्यवसाय करण्यासाठी किती सुलभता आहे. म्हणजे एखादा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर लँड ॲक्वायर केली पाहिजे, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन घेतलं पाहिजे. ओके, पाणी आहे. ओके, त्यानंतर टॅक्स पे करण्याचा असतात. म्हणजे ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती हे जे 10 पॉईंट्स आहेत, बघा, डीलिंग विथ कन्स्ट्रक्शन परमिट, स्टार्टिंग बिझनेस, एन्फोर्सिंग कॉन्ट्रॅक्ट्स, ट्रेडिंग अक्रॉस बॉर्डर्स, गेटिंग क्रेडिट्स, गेटिंग इलेक्ट्रिसिटी, असे जे पॉईंट्स आहेत या सर्व पॉईंटच्या आधारावर मग हे जे आहे ते रँकिंग केलं जातं. मग हे जे 6 पॉईंट्स आहेत याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे आणि बाकीचे जे खाली 4 आहेत ते याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट नाही आहे.
ॲक्च्युली हा ज्या वेळेला स्टार्ट झाला त्यावेळेला फक्त 5 निकष होते, ओके, आणि हे आत्ता 10 झालेले आहेत. म्हणजे पहिल्यांदा जे होतं ते 5 निकषांच्या आधारावरती हे रँकिंग होत होतं, आत्ता जे आहे ते 10 याच्यावरती होत आहे. ओके, म्हणजे भारताचा रँक 177वा आहे आउट ऑफ 190. ओके, हे तुम्हाला माहीत पाहिजे. बघू आणखीन याच्याविषयी पुढे. तर आता तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की फर्स्ट कंट्री कुठली आहे इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये, तर फर्स्ट आहे न्यूझीलंड. ओके, कारण जसं सांगितलं तुम्हाला, तुम्हाला 5 कंट्री दिल्या जाऊ शकतात आणि त्याचा चढता किंवा उतरता क्रमाने इज ऑफ डुईंग बिझनेसच्या रँकनुसार लावा असं सांगू शकतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे, तर बघा, न्यूझीलंड, सिंगापूर, डेन्मार्क, हाँगकाँग, साऊथ कोरिया, नॉर्वे, युनायटेड किंगडम, स्टेट, स्वीडन आणि मॅकडोनिया हे देश आहेत ते पहिल्या 10 मध्ये आहेत. पुढे बघायचं झालं तर इथे जस्ट तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्स काढलेले आहेत की भारत 77, न्यूझीलंड जो आहे तो फर्स्ट रँकला आहे, सोमालिया जो आहे तो लास्टला आहे, ओके, आणि भारताचं गेल्या वर्षी निर्देशांक 100 होता. आणि भारताच्या नेबरिंग कंट्रींचा सुद्धा इथे दिलेला आहे, ते पण तुम्ही नोट करून ठेवा, कदाचित तुम्हाला ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स, ओके, जागतिक आनंदी अहवाल 2018, तर हा जो अहवाल आहे तो कोणामार्फत केला जातो, युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क. ओके, आता इथे वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स आलेला आहे, तर जागतिक आनंदी दिवस कधी असतो हे पण लक्षात ठेवा, 20 मार्च, हे पण जस्ट माहीत असावं. आणि हा जो इंडेक्स आहे तो किती 156 देशांमध्ये दिला जातो. ओके, 156 देश आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये रँकिंग केलं जातं. त्याच्यामध्ये निकष कोणकोणते असतात, तर असमानता आहे, आयुर्मान आहे, जनतेचा विश्वास आहे किंवा भ्रष्टाचाराचं आहे, सामाजिक पाठिंबा आहे, याच्यावरती हा दिला जातो. मग आता इथे बघा भारताचा काय आहे, तर 2017ला 122 होता, आता तो किती झालेला आहे, 133 झालेला आहे. ओके, म्हणजे जो याच्यामध्ये आहे ती घसरण झालेली आहे, इम्प्रूव्हमेंटची याच्यामध्ये गरज आहे. जर तुम्ही आता बघाल रँक फर्स्ट कुठल्या देशाचा आहे, तर फिनलँडचा आहे, 2 नॉर्वे, 3 डेन्मार्क, 4 आइसलँड, 5 स्वित्झर्लँड. कमीत कमी 5 देशांची नावं तरी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि कोण पब्लिश करतं, त्यानंतर किती कंट्रीज आहे आणि इंडियाचा रँक आणि किती निकष. ओके, पुढे आणि बघू याच्याविषयी. तर लास्टचे देश पण बघा, म्हणजे लास्टला 156 कंट्री सांगितले, तर लास्टला कोणते आहे, तर बुरुंडी. ओके, हे जस्ट लास्टचा देश सुद्धा माहीत असावा. आणि जर तुम्ही भारताचं बघाल कंपॅरिझन विथ सार्क देशाशी, तर पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका यांचे रँक सुद्धा दिलेले आहेत. म्हणजे यांच्या कंपॅरेटिव्हली भारताचा जो रँक आहे तो चांगला नाही आहे. आणि हा जो आहे तो निकषांच्या आधारावरती 1 to 10 असं इव्हॅल्युएशन केलं जातं. ओके, म्हणजे 1 to 10 असे पॉईंट्स दिले जातात आणि मग त्याच्यावरून, म्हणजे 10 म्हणजे टॉप मोस्ट आणि 1 म्हणजे लोएस्ट, असं याच्यामध्ये हे रँकिंग केलं जातं. तुम्हाला ते इथं दिसतच आहे बघा की जे लास्ट आहे ते 2.9 वरती आहे. मग असे हे रँकिंग वरून मग वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स काढला जातो. तर मग जगात सर्वात आनंदी देश कोणता आहे, तर फिनलँड. आता आनंदी वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स आलेला आहे, तर तुम्हाला माहीत पाहिजे की भारतामध्ये आनंदी विभाग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे, तर कोणते राज्य आहे, मध्य प्रदेश. ओके, आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर यूजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल. जर तुम्हाला हे लेक्चर इम्पॉर्टंट वाटलं तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. ओके, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.